कर्नाटक राज्यात वन्य प्राण्यांसाठी उत्तम अधिवास व वातावरण असल्याने येथे वन्य जीवांची संख्या वाढत आहे. यापूर्वी देशात सर्वाधिक हत्ती व वाघ हे कर्नाटकात असल्याची नोंद झाली होती. आता यात भर म्हणजे राज्यात 2500 अधिक बिबट्यांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता देशात सर्वाधिक बिबटे हे कर्नाटकात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कर्नाटक वन विभागाने नुकताच सर्वे करून हा अहवाल सादर केला आहे. या समितीमध्ये 15 सदस्यांचा समावेश होता. वन्यजीव तज्ज्ञ संजय गुब्बी यांच्या नेतृत्वाखाली या समितीची नेमणूक करण्यात आली होती. या समितीने हा अहवाल दिला आहे. शिमोगा जिल्ह्यातील भद्रावती येथे सर्वाधिक बिबट्यांची संख्या असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर तुमकुर व बल्लारी विभागातही बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे वन्य प्रेमींकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. इतर राज्यांमध्ये वन्यजीवांची संख्या कमी होत असताना कर्नाटकात मात्र ही संख्या वाढत आहे. वन विभागाच्या प्रयत्नाने वन्यजीवांच्या संख्येत वाढ झाली आहे. सणासुदीच्या शुभ मुहूर्तावर वाहन खरेदी धमाका. लोकमान्य वाहन कर्ज योजना दिनांक 1 सप्टेंबर 2018 ते दिनांक 15 नोव्हेंबर 2018. सुलभ अटीवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या खरेदीसाठी 12% व्याज दरात आकर्षक कर्ज सुविधा, 90% कर्ज पुरवठा, विमा व रजिस्ट्रेशन सहित. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. टोल फ्री नंबर 1800-2124-050. प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल, गुरुवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.